जय महाराष्ट्र। मी सुरेश ठमके, आपली शहर मध्ये आपलं स्वागत। एक मोठी बातमी पुण्यातून, पुणे मनपावर एसीबीने छापा टाकला। लाचखोर अधिकाऱ्याला रंगे हात पकडण्यात आलाय। पिंपरी चिंचवड मनपानंतर पुणे मनपाकडे एसीबीने आपला मोर्चा वळवलाय। पुणे मनपातील लाचखोर अधिकाऱ्याला रंगे हात पकडण्यात आलाय। पुण्यातून एक मोठी बातमी येते आहे। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेनंतर पुणे मनपाकडेही आता लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आपला मोर्चा वळवलाय। पुणे मनपावर एसीबीनं छापा टाकलाय। लाचखोर अधिकाऱ्याला रंगे हात पकडलाय। पिंपरी चिंचवड मनपानंतर पुणे महानगरपालिकेकडेही लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आपला मोर्चा वळवलाय। पुणे मनपावर एसीबीनं छापा टाकला असून लाच घेणाऱ्या अधिकाऱ्याला रंगे हात पकडलाय। 50,000 रुपयांची लाच घेताना अधिकाऱ्याला रंगे हात पकडण्यात आलाय। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची धडक कारवाई। पुण्यात पुन्हा एकदा प्रकार समोर आलाय। गेल्या बुधवारी पिंपरी चिंचवड मनपामध्ये धा टाकण्यात आली होती। आज पुन्हा सोमवारी पुणे महानगरपालिकेत एसीबीनं धाट टाकली आहे। यामध्ये एका अधिकाऱ्याला 50,000 रुपयांची लाच घेताना रंगे हात पकडण्यात आलाय।